राष्ट्रीय महामार्ग पर नागपुर भंडारा मार्ग पर बसा मौदा शहर तालुका का ठिकाना है। इस मार्ग से रोजाना एसटी महामंडल की सैकड़ों बसेस दौड़ती है। इन सभी बसों के मौदा स्टॉप होने के बावजूद भी बस कंडक्टर और ड्राइवर नागपुर से मौदा आने वाले पैसेंजर को बस में लेने से इनकार करते हैं, जिस कारण शाम के समय लोकांची शाला जगनाड़े चौक एचबी टाउन यहां खड़े पैसेंजर को देर रात तक बस की प्रतीक्षा करनी पड़ती है। इन पैसेंजर में महिला पैसेंजर की संख्या ज्यादा होती है। नागपुर से भंडारा मार्ग से जाने वाली सभी बसेस मौदा बस स्टॉप पर रोकने की मांग मौदा भाजपा युवा मोर्चा के अध्यक्ष रमेश कुंभलकर ने की है, अन्यथा तीव्र आंदोलन की चेतावनी दी गई है। तालुक्याचं ठिकाण आहे, या ठिकाणी जवळपास 30,000 लोकसंख्या असलेलं गाव आहे, एक मोठं शहर म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी नागपूरवरून भंडाराकडे जाणारी बस किंवा भंडाराकडून नागपूरकडे जाणारी बस एसीआर सोडून प्रत्येक बसचं या ठिकाणी थांबा असूनही चालक आणि वाहक यांच्या बदमाशीमुळे या ठिकाणी बस थांबवली जात नाही। त्याचा त्रास नोकरीपेशा व्यक्तीला म्हणा किंवा जे महत्त्वाचे विद्यार्थी, आज विद्यार्थी शाळेत पोहोचत नाही या वेळेवर, यांच्या अलगर्जीपणामुळे ना विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्याची वेळ राहिली नाही आहे, त्यांच्यावर शिक्षक वेळाने आल्यामुळे कारवाई करतात, त्यांना शिक्षा देतात, बदमाशी एसटीच्या चालक आणि वाहक यांची आणि भोगावं लागत आहे विद्यार्थ्यांना। नोकरीवर येणारा व्यक्ती हा आज थंबचा जमाना आहे, कुठल्याही ऑफिस कार्यालयामध्ये थंब लागलेला आहे, त्याला वेळेवर जर पोहोचला नाही त्याचा पगार कापला जातो। एसटी महामंडळाच्या अलगर्जीपणामुळे मौदा शहरात अनेक त्रास होत आहेत, वेळेवर लोक पोहोचत नाही। आमचे विद्यार्थी नागपूरला शिकायला जातात मौद्यावरून, त्यांना रात्री 10-10 वाजेपर्यंत घरी पोहोचत नाही, हे लोक मौद्याच्या नावानं घेत नाही। हे लवकरात लवकर त्रास दुरुस्त व्हायला पाहिजे आणि प्रत्येक बस जसं स्टॉप दिलेला आहे मौद्याच्या एसीआर सोडून प्रत्येक बस हे मौद्यात थांबायला पाहिजे, हे आमची विनंती आहे। अन्यथा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य आंदोलन करू असं या ठिकाणी मला सांगायचं आहे। मौद्याचे संवाददाता रमेश कुंभलकर की रिपोर्ट।